शुभप्रभात मुलांनो सर्वजण पुस्तकातली पहिली प्रार्थना नमस्कार माझा ही म्हणताय ना आपला तास सुरू होण्यापूर्वी म्हणा किंवा तास झाल्यावर म्हणा परंतु नियमित प्रार्थना गायल्याच गेली पाहिजे चला तर मग पाठा पाठाचा पुढचा भाग बघूया सर्वांनी पुस्तकं काढा वही आणि पेन पेन्सिल जवळ असू द्या पाठक्रमांक दोन श्यामचे बंधुप्रेम आपण आत्तापर्यंत अभ्यासलेल्या भागात लेखक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांचा परिचय बघितला त्यानंतर लेखकांनी केलेले निसर्गाच्या वर्णनासोबत त्यांनी त्यांच्या घरची नाजूक परिस्थिती आपल्यासमोर मांडली आणि धाकट्या भावाला सदरा शिवून द्यायचा असा निर्धार त्यांनी केला पुढे लेखकाचे वडील त्याच्या घरी येतात तेव्हा त्यांना खाऊसाठी आणा दोन आणे देऊन जातात त्यावेळी लेखक खाऊसाठी दिलेले पैसे जमवायचे आणि गणपतीला घरी जाताना मात्र छोट्या भावाला शर्ट शिवायचा असे निश्चित करतात निर्णय घेतात शिंप्याकडे शर्ट शिवतात इतकी तडजोड करून शिवलेला शर्ट बघून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं अतिशय आनंद होतो त्यांना दुसऱ्या दिवशी जायला निघतात परंतु त्यांना इतक्या पावसाचा जाऊ नकोस असे काळजीपोटी ते ज्यांच्या घरी राहत ते लोक म्हणतात पिसईचा पर्या सोंडेगरचा पर्या यांना उतार नसेल आमचे ऐक असे म्हणून ते लेखकांना अडवतात चला तर मग पुढे बघूया पान नंबर पान नंबर तीन मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार आता यांना जाण्याची इतकी ओढ आली होती त्यांची संवेदना जागृत झाली होती ते भाऊक झाले होते गरी आता घरी जाण्याची ओढ असल्यामुळे ते काही कशालाही आता घाबरणार नव्हते ना नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुखस्वप्नात दंग होतो आता हे कोट शिवला म्हणून ते इतके आनंदी होते की त्यांना असं वाटलं की कधीकधी आपण जाऊन आपल्या भावाला हा कोट देतो आणि आपल्या आईलाही एक बातमी सांगतो असे त्यांना झाले होते त्यांना कोणतेही श्रम म्हणजे कष्ट वाटत नव्हते चालण्याचे ते त्यांच्या ते त्या ते स्वप्नात दंग झाले होते मग घुंग झाले होते मग्न झाले होते आणि घरी जाण्याची ओढ मात्र लागली होती आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो आईला त्यांच्या आई आईचं आई ते एक आईने त्यांच्या भावाला म्हटलं होतं आणि हे आज पूर्णत्वास आलं ते आज पूर्ण झालेलं स्वप्न होतं आणि त्यामुळे ते खूप सुखावले होते आणि ही बातमी आईला देऊन किती आनंदित आई होईल असं त्यांना सारखं भासत होतं या कल्पनेत ते होते एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारत जाते तर छोटासा साप हिरव्या रंगाचा असतो उड्या मारत मारत जातो आणि तेच त्यांच्या जवळून गेलं आणि त्यांना भीती वाटली मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो जपून म्हणजे ते कानोसा घेत चालू लागले की पुढे मागे काही येणार तर नाही ना मग त्यांनी असा कानोसा घेतला ते बघत बघत चालू लागले पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता दुथडी म्हणजे दोन्ही बाजूनी तुडुंब भरून तो वाहत होता तो ओढा वाहत होता पर्या म्हणजे ओढा तो ओढा वाहत होता त्याच्या पाण्याला ओढफार म्हणजे ते पाणी स्वतकडे खेचून घ्यायचे समोरच्याला इतकं ओढ होता त्या पाण्याला इतकं झपाट्याने ते पाणी वाहत होतं काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात पुढे काय करायचं असा प्रश्न आला मनात पण मात्र आईचे नाव त्यांनी घेतले मुलांनो आई ही आपला पहिला गुरु असते त्यामुळे नेहमी कठीण प्रसंगी आपल्याला आपली आई किंवा वडील आपल्याला मार्गदर्शन कर, करत असतात त्याच्यामुळे नियमित त्यांचे स्मरण करावे हातात काठी होती पुढे टाका काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाची ते त्यांच्या हातातल्या काठी पुढे पहिले टाकायचे कारण जर काठी टाकली की समोर पाण्यातलं काही जीवजंतू जर असेल तर ते काठीच्या याने निघून जातात आणि मग नंतर ते त्यांचे पाय टाकायचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बसा बाहेर आलो तर त्या पाण्याला खूप ओढ होता त्यामुळे हे त्या पाण्या ओढ्या ओढ्या ओढामुळे पाण्याच्या ओढ्यामुळे वाहून जाणार होते पण त्यांनी स्वतःला सावरले कसेबसे ते बाहेर आले इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटाव्यास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी तर या आ, तो म्हण मन, ते म्हणतात आहेत लेखक म्हणतात आहेत की तो नाला जो आहे नदीला भेटायला चाललेला आहे आणि तो त्या प्रेमाने भेटायला चाल जर चाललेला आहे तर तो मला का बुडवील म्हणजे इथे असं आपल्याला लक्षात येईल की कुठलीही चांगली गोष्ट जर करायची असेल तर ती आपण जर मनापासून केली तर आपल्याला कुठलाही आप अडवणूक येत नाही आपल्याला आपलं ते काम यशस्वी होतं कारण आपण चांगल्या विचारांनी ती काम करत असतो पर मी मा आ, मी माझ्या भावास भेटावयास जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय हृदय बरु, भरून घेऊन जात होतो आता या ठिकाणी लेखकांनी स्वतःची तुलना त्या नाल्याबरोबर केलेली आहे ते, के ते म्हणतात ज्याप्रमाणे नाला नदीला प्रेमाने भेटाव्या जात होता त्याचप्रमाणे मीही माझ्या भावाला भेटायला चाललो होतो मीही त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो की मी माझ्या आतूर होतो उत्सुक म्हणजे आतूर असणे इतकात मी पण आतुर होतो आणि धावपळ मीही करत होतो म्हणजे तो ओढा जितक्या वेगाने वाहत होता तितका वेग माझ्यातही होता म्हणजे तितक्या धावपळींनी हेही चालले होते त्यामुळे दोघांचेही नाल्याप्रमाणेही त्यांचेही हृदय भरून घेऊन ते म्हणजे ते प्रेम स्वतःसोबत भरून घेऊन जात होते पुढे रस्त्यातील खडी वर आली होती सुयांप्रमाणे दगड पायांना खूपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते आता रस्त्यावर जी खडी होती दगडं होते ते टोकदार होते आणि ते जणू काही सुया सुयापसतात याप्रमाणे लेखकांच्या पायांना बोचत होते पण मात्र लेखकांचे लक्ष त्या ठिकाणी नव्हते त्यांना ओढ होती घरी जाण्याची म्हणून अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला आता अंधारापूर्वी जाण्याचे तर ठरवले पण इतक्या सगळ्या प्रसंगांना तोंड देत देत शेवटी त्यांना अंधार पडलाच कडाड कडाड आवाज गरजत होते विजा चमचम करत होत्या खळखळ पाणी वाहत होते या ठिकाणी म मुलांना ध्वनीदर्शक आवाज इथे दिलेला आहे म्हणजे विजांचा आवाज कडाड कडाड असा होतो पाण्याचा आवाज खळखळ खळखळ असा येतो वाहत्या पाण्याचा तर असं सगळं चालू होतं आणि यांची धडपड होती घरी जाण्याची त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो म्हणजे जणू काही पंचमहाभूतांचा नाचच त्या ठिकाणी चालला आहे असं त्यांना वाटतं पंचमहाभूत म्हणजे अग्नी जल वायू पृथ्वी आकाश हे सर्वजणं त्यांना त्रास देतात आहे ते जणू काही नाच करतात आहे असं त्या क्षणी त्यांना जाणवलं शेवटी एकदाच मी घरी आलो ओला चिंब होऊन ओला चिंब होऊन गेलो होतो आता ते संपूर्ण ओले झालेले होते आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते आणि हे व यांनी बाहेरूनच आपल्या आईला आवाज दिला आणि बाहेरच्या हवेमध्ये अतिशय गारठा म्हणजेच थंडावा आलेला होता थंडी वाजत होती त्यांना आणि त्यांचे वडील संध्या करत होते देवासमोर सोळं नेसून देवाची आराधना करणे म्हणजे संध्या करणे तर वडील संध्या करत होते आणि आईने मात्र शेगडीमध्ये निखारे ठेवले होते म्हणजे विस्तव ठेवला होता त्यांना हात शेकण्यासाठी अंग शेकण्यासाठी अण्णा आला आई अण्णा धाकट्याने भा धाकट्या भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले आता भावाला भाऊ धावत धावत गेला अण्णा अण्णा आला अण्णा आला करत आणि त्याने दार उघडले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली आई त्याला म्हणाली आईला आईची माया खूप त्यामुळे आईचं प्रेम त्यांनी आईने म्हटलं की इतका कसा रे तू पावसाचा पाण्याचा आलास आणि सारा भिजून गेलास ना सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले त्यांच्या कारण की त्याला पावसाळ्यात भरपूर ओढ असतो त्या पाण्याला म्हणून ते काळजीपोटी विचारतात आहेत आईवडील एक एक चौकशी आईवडील करतात आहेत थे त्यांना